आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या जपान दौऱ्यावरही टीका केली आहे. जपानमध्ये फडणवीसांना डिलीट पदवी मिळाली त्याचा महाराष्ट्राला काय फायदा झाला असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देताना भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना आदुबाळा असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. पाहूयात. या जपानी दौऱ्याचा सर्व खर्च हा एमआयडीसी घेणार. एमआयडीसी जर घेणार असेल, उचलणार असेल, तर मग एमआयडीसीच्या खात्याचे जे मंत्री आहेत, उद्योग मंत्री, ते या दौऱ्यात का नव्हते? काय सामंजस्य करार झाले होते या दौऱ्यावर? हा दौरा एमआयडीसीचा होता की उपमुख्यमंत्री महोदयांचा होता हे स्पष्ट व्हायला पाहिजे. शाळेतली बडबड गीतं सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का अशी म्हणण्याची ज्या वेळेला बालबुद्धी आणि वय असतं त्या व्यक्तींनी राजकारणावर आणि सरकारला प्रश्न केले की त्यानंतर जे होतं ते आदित्यजी तुमचा आज झालेला आहे. स्वतःचा गृहपाठ तर केलाच नाही पण ज्यांना पाठ करायला दिला त्यांनी योग्य सल्ला न दिल्यामुळे जी अडचण झाली ती आदित्यजी तुमची झाली आहे. आदित्यजी तुमच्या पोटात दुखणारच आणि म्हणून तुम्हाला प्रेमाचा सल्ला आहे, गृहपाठ नक्की करा. वेळ मिळाला तर शाळेतली बडबड गीतं सांग सांग भोलानाथ सारखी नक्की म्हणा आणि त्यातनं अभ्यास पूर्ण झाल्यावर नक्की देवेंद्रजींना प्रश्न विचारण्याच्या भूमिका घ्या. तोपर्यंत गृहपाठच भरा. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.